तालुक्यातील चौका येथे राष्ट्रीयकृत बँक देण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. औरंगाबाद तालुक्यातील चौका व चौका परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी चौका येथे राष्ट्रीयकृत बँक देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्याकडे करण्यात आली. चौका व परिसरातील सताळा, मोरहिरा, खामखेडा, कणकोरा, सारोळा, लिंगदरी, धोंडखेडा, दोनवाडा, दोनवाडा तांडा, बोरवाडी, बोरवाडी तांडा आदी भागात जवळपास राष्ट्रीयकृत बँक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. तसेच या परिसरात राष्ट्रीयकृत बँक देण्यास टाळाटाळ होत असल्याने अर्थमंत्री डॉक्टर भागवत कराड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी तत्काळ बँक मंजूर करू असे आश्वासन दिले. या प्रसंगी चौका गावातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अंबादास वाघ, माजी सरपंच संतोष वाघ, माजी उपसरपंच शंकर मोंगाणे, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अमोल वाघ, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर ढाकणे, सोसायटी संचालक पंढरीनाथ वाघ आदींची उपस्थिती होती. वृत्तप्रतिनिधी नंदकुमार हापत, फुलंब्री.